Oh, dada, oh. काय दिसत मेजर थोडा कॅमेरा मागे घ्यावा दादा. अरे खाली आहे, खाली आहे. कोण आहे? पर्याय नाही, काय करणार. हो दादा, सगळी शांत होऊन घ्या साहेब. व्ही 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 लोकशाहीमध्ये आपल्या राज्यघटनेने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये मतदान करणं आणि आपल्या आवडीचं सरकार निवडणं हा एक अधिकार त्याच्यामधला आहे. आणि त्यामुळं आज मला या ठिकाणी मतदानासाठी यायचंच होतं, ते मी येऊ शकलो. काही कारणामुळं एक छोटीशी दुखापत झाल्यामुळं मला अन्य साधनांचा उपयोग करावा लागला, पण एकंदरीत मतदान केल्यावर माझ्या मनामध्ये आनंद आहे. वातावरण काय आहे खरं तर, तुम्ही जरी मी तुम्हाला फिरता नाही आलं आजारपणामुळं, पण तुम्ही अपडेट घेत होता, आव्हान करत होता हॉस्पिटलमधनं आम्ही बघितलेलं आहे. नाही, मी असं आहे की गेले 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये होतो आणि हॉस्पिटलमधून मी निवडणूक पण मॉनिटर करत होतो आणि आढावा पण घेत होतो. आणि माझा जो काही थोडा अभ्यास या तालुक्याचा आहे, या परिसराचा आहे, किंवा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आहे, मी आपल्याला सांगतो की यावेळेला माननीय शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार हे निश्चित प्रकारे विजयी होतील, त्याच्याबद्दल काही संशय नाही. साहेब, पहिल्यांदाच तुम्हाला, इतर वेळेस तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता प्रचार, पण यावेळेस तुम्हाला कुठे सभांमध्ये सहभागी होताना आलं नाही तब्येतीच्या कारणास्तव. काय मनामध्ये खंत वाटते की पहिल्यांदाच असे प्रचारामध्ये तुम्हाला सहभागी होता आले नाही? खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो गेले अनेक वर्ष, परंतु आता शेवटी नियती पुढं काही चालत नाही
जरा थोडीशी जरी मोबिलिटी असती तरी जाऊन सभांमध्ये भाषणं घेणं करणं वगैरे मतदारांना अपील करणं हे करता आलं शकतं असतं, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पण मी आपल्याला सांगतो की आमचा हा पक्ष जो आहे हा केडर बेस पक्ष आहे. माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलेलं आहे आणि त्यामुळं हा उमेदवार निश्चित निवडून येईल. सर, पण आरोप प्रत्यारोप आहेत तिकडच्या साईडनं. ज्या उमेदवाराला तुम्ही गेल्या मागच्या पंचवर्षामध्ये निवडून आणलं होतं, तुम्ही स्वतः प्रचार केला होता. दादा पण अनेकदा म्हणतात की दिलीप वळसे पाटील आणि माझ्यामुळे ते निवडून आले. पण आता तुमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर तुमचे जे उमेदवार आहेत ते करतायत, कसं उत्तर द्या? दमबाजी करतायत काय काय तरी जनताच उत्तर देईल दमबाजीला दादांच्या. तुम्ही मला 30-35 वर्ष ओळखताय, दमबाजी करणं किंवा आणखीन काय करणं अशा प्रकारचं एखादं तरी उदाहरण दाखवा मला. तुमच्यावर नाही, दादांवर त्यांनी ते आरोप केलेत. असं आहे, खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. दुर्दैवाने आज मोठ्या नेत्यांपासून तर लहान नेत्यांपर्यंत हे सगळे राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेवून वैयक्तिक आरोप करणं, भावनिक आव्हान करणं वगैरे अशा ज्या गोष्टी चालल्या आहेत तर काही लोकशाहीला फार शोभा देण्यासारख्या आहेत असं मला वाटत नाही. चौथ्या टप्प्यामध्ये दोन पक्ष फुटल्यानंतर ही एवढी मोठी पहिली निवडणूक होते, कुठेतरी सहानुभूतीची लाट आहे असं प्रकार दिसतं बोललं होतं. ठाकरे आणि पवार या दोन आडनावांना सहानुभूती आहे असं दिसतंय फील्डवर अनेक ठिकाणी. नाही, लाट असू शकते मला काही माहिती नाही, कारण मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहे. परंतु शेवटी मतदार राजा आहे, शेवटपर्यंत आपलं मत तो कोणाला कळू देत नाही आणि रिझल्ट लागल्यानंतरच आपल्याला या बाबतीत कळेल. साहेब, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं साहेब बोलले. खरं तर तुम्ही साहेबांना एवढी वर्ष ओळखतं, एवढं जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, साहेबांच्या या विधानाचा अर्थ काय काढायचा? नाही, ते काय बोलले ते असं म्हणाले की नाही नाही तो तुम्ही सांगता म्हणून नाही, तर त्यांचं जे ते बोलले त्याचं करेक्ट जे काही क्लिप असेल ते ऐकल्याशिवाय त्याच्यावर मला मत देता यायचं नाही. साहेब, अनेक दिवसानंतर आज तुम्ही जुन्या तुमच्या सहकाऱ्यासाठी मतदान करताय, कसं मनात आनंद व्यक्त करताय? आज अनेक दिवसानंतर एक जुने सहकारी तुमच्या पक्षात आलेत आणि त्यांना तुम्हाला मतदान पहिल्यांदा करण्याचं हे होते, बाकी होते अनेक वर्ष. बघा, ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये उमेदवार हा असतोच, परंतु मुळामध्ये पक्ष आणि पक्षाने घेतलेली भूमिका त्या भूमिकेच्या बरोबर कार्यकर्त्यांनी सतत राहिलं पाहिजे. आणि शिवाजीराव आढळराव ते माझे मित्रच होते पूर्वी, नंतर ते दुसऱ्या पक्षात गेले, 3 वेळा खासदार झाले, आता पुन्हा त्यांना पक्षाने संधी दिलेली आहे. तर त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते जीव लावून काम करत आहेत.